बरोबर घेऊन जाणारा, उद्धटपणाने उत्तर न देणारा आणि असा फोन गेला तर त्या फोनचं स्वागत करणारा नेता आपल्याला आमदार करायचा, ज्याला सत्तेची आणि पैशाची मस्ती नाही असा आमदार आपल्याला विधानसभेत पाठवतो. आता काय नाहीतरी येणारच आहे, दिवाळी साजरी करण्यासाठी राहुल भैया आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनसोक्त शुभेच्छा देण्यासाठी आज मी इथं आलो. उद्या दिवाळी सुरू होते, दिवाळीच्या शुभेच्छा देताना मी महाराष्ट्रात आमच्या ग्रामीण भागातल्या जनतेने जे प्रश्नाला तोंड आज ग्रामीण भागातली जनता देते आहे. सोयाबीनचा दर घसरलेला आहे, यांच्या काळात कधीच सोयाबीनचा दर चांगला आला नाही. आमच्या दुसऱ्या बाजूनं प्रचंड मोठ्या प्रमाणात कापसाचे दर कोसळले, सोयाबीनचे कोसळले, कांद्याचा पत्ता नाही, कांद्याची वाट लावली या सरकारने. या देशातल्या सीमेवरून केळी बांगलादेशला जात होती, मोसंबी बांगलादेशला जात होती, संत्री जात होती, बांगलादेशने कर वाढवला, आमचे हे सगळे शेतीमाल पलीकडे जाणं बंद झालं. त्यावरही केंद्र सरकारने काही काम केलं नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागच्या पाच वर्षातल्या मागच्या दोन वर्षात पूर्ण दैना करण्याचं काम हे एकनाथ शिंदेच्या सरकारच्या काळात झालं हे मित्रांनो कधी विसरू नका. सरकार आमचं पडलं, सरकार कसं पडलं तर खोकी घेऊन पडलं असं लोक म्हणतात. प्रत्येक चौकात त्या काळात आठवा तुम्ही, प्रत्येक चौकात बसलेली म्हातारी माणसं, तरुण माणसं आपल्या आमदाराला किती खोके मिळाले ह्याची चर्चा करायची. आणि मग एकाला म्हणायचं आपला आमदार लय पोचलेला, एवढ्या थोडक्यात काय होय म्हणेल का ते. सगळ्या निष्ठा कचऱ्याच्या टोपलीत टाकून यांनी आमचं सरकार पाडलं, त्यात या मतदारसंघातले आमदार आहेत हे कधीही मित्रांनो विसरू नका. महाराष्ट्र गद्दारांना कधीही माफ करत नाही, गद्दारांना माफ महाराष्ट्र कधी करत नाही. आणि एवढा भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्यात भ्रष्टाचारी सरकार कुठलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं आजचं सरकार आहे असं लोक कुजबुजतात, जोरात बोलत नाहीत. कारण अलीकडे बोलायची सोय राहिलेली नाही. पण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं हे सरकार चाललंय, एकेका किलोमीटरला एक यांनी रस्ता करायला घेतलेला आहे तिकडं अलिबाग पासून विरार पर्यंत 96 किलोमीटरचा रस्ता, 20,000 कोटीचं टेंडर म्हणे 26,000 कोटीला दिलं आणि एका किलोमीटरला फार नाही 273 कोटी रुपये सरकार खर्च करणार. आपल्या गावातल्या एका किलोमीटरला 10-15-20 लाख खर्च झाले तरी आपण नशीब समजतो, पण एका रस्त्याला एवढे किलोमीटर. तिकडे जालन्यावरून नांदेडकडे जाणारा एक रस्ता, मागणी कुणाचीच नाही, यांच्या मनात आलं की केला, एका किलोमीटरला मित्रांनो 83 कोटी रुपये खर्च करणार. एवढ्या प्रचंड प्रमाणात पैशाची उधळपट्टी करून आज तिजोरी मोकळी करून ह्या सरकारनं सोडलेली आहे. आणि ही तिजोरी मोकळी करण्याचं पाप करताना कोणतंही नियोजन नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी ह्या सरकारने काहीच केलं नाही, पण लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर घाबरलेल्या ह्या सगळ्यांनी एकत्रित बसले, तिजोरीचं काय व्हायचं ते होऊ दे, म्हणेल त्या योजना घोषित करूया म्हणून 2,000-3,000 योजनांची मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन त्यांचे निर्णय घेऊन वाटप सुरू करण्याचा कार्यक्रम यांनी केला. तिजोरी मोकळी झाली म्हणून रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवलं, 1,25,000 कोटी रुपये आम्हाला डिसेंबर पर्यंतच्या खर्चासाठी द्यावे. आजच महाराष्ट्रावर 8.5 लाख कोटीचं कर्ज आहे, 1.25 लाख कोटी रुपये अजून वाढवण्याची तयारी देखील या सरकारने दाखवली. आता लाडकी बहीण योजना बंद आहे, पैसे बंद केले, ह्यांनीच बंद केले आणि आमच्या नावानं ओरडतात की हे बंद करतील. बंद ह्यांनीच केले कारण घाईला आले.
कुठल्याही नियोजन न करता योजना जाहीर केल्या तर त्याचं असं होतं। मी महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींना हा विश्वास देईन की आमच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे ते आमच्या विरोधी एक अपप्रचारी लोक करतायत की महाविकास आघाडीचं सरकार आलं की हे सगळं बंद होईल। अरे काय आम्ही येणीबाजी माणसं आहेत का काय? आम्ही जास्त उन्हाळे पावसाळे बघितलेत सरकारमध्ये, त्यामुळं ही योजना सक्षम होईल। लाडकी बहीण योजना सक्षम होऊन 4 पैसे वाढवण्याची व्यवस्था यात करू आणि आमच्या महिलांना ताकद देण्याचं काम महाराष्ट्रात महाविकास आघाडी केल्याशिवाय राहणार नाही। प्रश्न हा नाही, प्रश्न आहे आमची बहीण घराच्या बाहेर गेली की संध्याकाळी ती सुरक्षित येईल का? आमच्या लहान मुली शाळेला पाठवल्या तर त्यांच्यावर काही अत्याचार होईल का? आमच्या बहिणींना कशाही पद्धतीने लोक आज बोलतात। काल परवा भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यांनी संगमनेरला भाषण केलं, आमचे ज्येष्ठ सहकारी बाळा